है राजुरा तहसील से, जहां राजुरा पुलिस ने कुछ महीनों पहले गुमशुदा युवती को ब्रह्मपुरी परिसर से ढूंढ निकाला। किस प्रकार राजुरा पुलिस को गुमशुदा युवती को ढूंढने में सफलता मिली, नजर डालते इस खबर पर। चुनाड़ा निवासी संदीप निगकर ने राजुरा पुलिस स्टेशन में भी कुछ महीनों पहले उनकी पत्नी के गुमशुदा होने के संबंध में शिकायत दर्ज की थी और इस संबंध में राजुरा पुलिस द्वारा जांच जारी थी। इसी दरमियान गुमशुदा युवती के पिता ने एक पत्र परिषद ली और पत्र परिषद में उन्होंने अपनी बेटी के ससुराल वालों के साथ अन्य लोगों पर भी उन्होंने गंभीर आरोप लगाए थे। इसी दरमियान राजुरा पुलिस की तलाश जारी थी। राजुरा पुलिस ने अंत में इस गुमशुदा युवती को ब्रह्मपुरी परिसर से ढूंढ निकाला। वहीं इस पूरे प्रकरण के संबंध में राजुरा पुलिस की ओर से विस्तारपूर्वक जानकारी दी गई, तो सुनिए इस संदर्भ में क्या जानकारी दी गई। संदीप वासुदेव निमकर राहणार सुनाळा यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांची पत्नी ही कुणाला घरी कुणाला काही न सांगता निघून गेलेली आहे। त्यावरून पोलीस स्टेशन राजुरा येथे सदर व्यक्तीची पत्नीची मिसिंग क्रमांक 18/20 नुसार नोंद करून त्याचा तपास आमच्याकडे देण्यात आला। त्या तपासादरम्यान सदर मिसिंग महिलेचा शोधपत्रिका तयार करून तसेच वृत्तपत्र आणि चंद्रपूर, बल्लारशा, राजुरा आणि इतर बऱ्याचशा ठिकाणी शोध घेतला असता ती मिळून येत नव्हत्या। त्या दरम्यान सदर मिसिंग महिलेचे वडील सुरेश दादाजी टोंगे यांनी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या चंद्रपूर यांच्याकडे एक तक्रार अर्ज दिला की त्यांची मुलगी ही तिच्या सासरच्या लोकांनी बेपत्ता केलेली असल्याचा आम्हाला संशय आहे आणि त्यानुसार आम्ही माननीय वरिष्ठाकडून आम्हाला सूचना प्राप्त झाल्या, त्यानुसार आम्ही त्या अर्ज चौकशी संबंधाने सुद्धा आम्ही चौकशी केली। परंतु ही महिला आम्हाला शोध घेऊन सुद्धा मिळून येत नव्हती, आम्हाला यश प्राप्त होत नव्हते आणि आमच्यावर एक प्रकारचे एक चॅलेंजिंग हा विषय ठरत होता की या महिलेला शोधायचं कसं। त्याच दरम्यान आम्हाला एक माहिती मिळाली की सदर मिसिंग महिलेसोबत एक त्याच गावातील मौजा चुरणा या गावातील मुलगीसुद्धा ही भद्रावतीवरून मिसिंग आहे। त्या दृष्टीने सुद्धा आम्ही भद्रावती येथे जाऊन त्या महिलेच्या संबंधी काही आम्हाला माहिती मिळते का या चौकशी केली, परंतु आम्हाला तिथेसुद्धा एक काही उपयुक्त माहिती मिळाली नाही। त्यानंतर आम्ही अथक प्रयत्न केल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली, आमच्या गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की सदर महिला ही आपला ब्रह्मपुरी येथे वास्तव्यास आहे। त्यानुसार आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर श्री खैरे साहेब, तसेच राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब श्री स्टेशन राजुरा कोसुरकर साहेब यांच्या मार्गदर्शनात, तसेच सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील टीम यांनी आम्हाला सजेस्ट जे सूचना दिल्या, जे मार्गदर्शन केले, त्यानुसार आम्ही ब्रह्मपुरी येथे जाऊन ब्रह्म पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब तसेच सय्यद साहेब यांना आम्ही सदर बाब सांगून त्यांच्या निदर्शनात आणून दिली की आमची मिसिंग क्रमांक 18 मुलगी ही ब्रह्मपुरी येथे वास्तव्यात असून त्यांचा आम्हाला शोध घ्यायचा आहे। त्यानुसार आम्ही दिनांक 24/10 ब्रह्मपुरी येथे पोहोचून स्थानिक पोलीस स्टेशनची मदतीने सदर मिसिंग आणि गुप्त बातमीदाराच्या सांगण्याप्रमाणे सदर मिसिंग महिलेचा शोध घेतला असता ती एका ठिकाणी भद्रावतीला जी मिसिंग मुलगी होती तिच्यासोबत ही मिळून आली। त्यानुसार आम्ही त्या महिलेला त्या दोघींना सुद्धा आज रोजी पोलीस स्टेशन राजुरा येथे घेऊन येऊन त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आल्या। ते सुखरूप आहेत, त्यांच्यावर त्यांच्यासोबत कुठलाही अनुचित प्रकार झालेला नाही। तसेच त्यांच्या नातेवाईकांचंसुद्धा आज रोजी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। या तपासादरम्यान आम्हाला आमचे वरिष्ठ श्री पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर श्री खैरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव साहेब, पोलीस निरीक्षक श्री कोसुरकर साहेब पोलीस स्टेशन राजुरा, तसेच
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब तसेच त्यांची टीम आणि माझ्यासोबत आमचे पोलीस कॉन्स्टेबल संपत्ती बंडी आणि सचिन पाडवे यांनी सुद्धा एक टीम मिळून आम्ही टीम वर्क केल्यामुळे आज रोजी त्या महिला मिळून आल्या आणि ते सुखरूप असून त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला। सीटीव्ही विशेष प्रतिनिधी कृष्ण कुमार की रिपोर्ट।